राज्यसभेच्या निवडणुकीसुद्धा त्यांनी याच पद्धतीचं भाष्य केलं होतं। भारतीय जनता पार्टीने पाचवा उमेदवार हा अपक्ष आमदार व महाविकास आघाडीचे जे असंतुष्ट आमदार होते, जे सरकारच्या कामगिरीवर नाराज होते, त्यांनी सूचना केली की या सरकारला राज्यसभेत जसा धक्का दिला तसा विधान परिषदेमध्ये धक्का देण्याची आमची इच्छा आहे। आणि म्हणून भारतीय जनता पार्टीने पाचवा उमेदवार या नियोजनाच्या आधारावर सहकार्याच्या आश्वासनाच्या आधारावर उभा केला आहे। आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे की राज्यसभेच्या निवडणुकीसारखंच याही निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचा उमेदवार हा विजयी होईल। विकासाच्या शत्रू संघे युद्ध आमूचे सरू ही भावना घेऊन आम्ही काम करतो। भारतीय जनता पार्टीचा आमदार किंवा भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते कधीही अशा पद्धतीने पक्षाच्या धोरणाविरुद्ध वागत नाही, वर्तणूक करत नाही। माननीय खडसे साहेबांच्या संदर्भात 40 वर्ष भारतीय जनता पार्टीचं कार्य केल्याने संबंध असणं हे काही गैर नाही, पण या संबंधातून खडसे साहेबांना भारतीय जनता पार्टीचे आमदार मतदान करेल हे मात्र भारतीय जनता पार्टीची जी परंपरा आहे त्या परंपरेनुसार कधीही शक्य नाही।